सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स। भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा दक्षिण विभागाच्या वतीनं सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी तळा तालुक्यातील कुडेबुद्ध लेणी इथे वर्षावास प्रवचन मालिकेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अनिल मोरे यांची उपस्थिती होती। या प्रसंगी धम्मगुरु भंते विशुद्ध बोधी यांची विशेष उपस्थिती होती। प्रथमतः मानव आदर्श तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करण्यात आली। तदनंतर भंते विशुद्ध बोधी आणि उपस्थित उपासक उपासिकांनी सामुदायिकरित्या लेणी सभागृहात मंगलमय वातावरणात वंदना त्रिसरण पंचशील घेतले। वर्षावास प्रवचन मालिकेचं उद्घाटन जिल्हाध्यक्ष अनिल मोरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सर्व तालुका अध्यक्षांनी उपस्थितांना आषाढी पौर्णिमा तथा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या। जिल्हा सरचिटणीस संतोष जाधव यांनी आषाढी पौर्णिमेचं महत्त्व सांगितलं। भंते विशुद्ध बोधी यांनी उपस्थितांना धम्मदेसना दिली। शेवटी अध्यक्षीय भाषण जिल्हा अध्यक्ष अनिल मोरे यांनी केलं। शेवटी सरंतई झाल्यानंतर सर्व उपस्थितांना कार्यक्रमाचे व्यवस्थापक भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा तळा, बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा तळा व उपशाखा तसेच तळा तालुका बौद्धजन सेवा संस्था रायगड यांच्या वतीनं अल्पोपहार देण्यात आला। कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस संतोष जाधव यांनी केलं, तर उपस्थितांचे आभार तळा तालुका सरचिटणीस प्रकाश गायकवाड यांनी मानले। या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष अनिल मोरे, जिल्हा सरचिटणीस संतोष जाधव, सर्व जिल्हा पदाधिकारी, महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यटन सचिव संजय सोनावणे, माजी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, तळा माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर, रोहा या तालुक्यातील अध्यक्ष, सरचिटणीस, सर्व पदाधिकारी, सभासद, बंधू भगिनी व समता सैनिक दलाचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी भारतीय बौद्ध महासभा भिक्षू संघाचा संघटक आहे। या ठिकाणी आषाढ पौर्णिमेचं जे महत्त्व आहे ते महत्त्व म्हणजे राजा शिद्धोधन आणि माता महामाया यांना जी गर्भधारणा झाली ती आषाढ पौर्णिमेच्या दिवशी झाली आणि त्यानंतर भगवान सिद्धार्थ गौतम जेव्हा त्यांनी ग्रहत्याग केला तोही आषाढ पौर्णिमेच्या दिवशी केला। त्या ठिकाणी 6 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं, जे सम्यक संबुद्ध झाले, हे ज्ञान त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर असणारे जे 5 पारिवज्जक जे भंते भिक्षू होते त्यांना त्यांनी प्रथम सांगितलं सारनाथ या ठिकाणी, आणि नाथाने धम्माचं सार सांगितलं ते सारनाथ। त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं, ती आषाढ पौर्णिमा होती। त्या ठिकाणी अशा पद्धतीचं आषाढ पौर्णिमेचं महत्त्व आहे। आणि आजची जी ही म्हणजे लेणी आहेत, म्हणजे कुडा मांडातल्या लेणीचं महत्त्व आहे की या ठिकाणी इसवीसनपूर्व 5 ते 6 व्या शतकामध्ये त्या ठिकाणी भिक्षूंनी आपल्या ध्यान साधनेसाठी त्या ठिकाणी चर्चा विचर्चा करण्यासाठी ह्या म्हणजे लेण्या त्या ठिकाणी कोडल्या गेल्या आणि ह्या लेण्या संवर्धन त्या ठिकाणी भारत सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे। त्या ठिकाणी ह्या लेण्या खऱ्या अर्थाने बौद्ध धम्माचं एक प्रतीक आहे असं मी या ठिकाणी म्हणतो। जय भीम। वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा उपाध्यक्ष विजय जाधव आणि तळा तालुका अध्यक्ष संतोषजी नागते, आम्ही आपल्याला विनंती करतो आहे, शासनाला आमची विनंती असते प्रत्येक वेळेला, परंतु या लेण्याच्या संदर्भामध्ये जो रस्त्याचा प्रश्न आहे तो फार आम्हाला भेडसावत आहे। इथल्या लेणी संवर्धन खातं आहे ते आम्हाला ज्या पद्धतीने सहकार्य पाहिजे त्या पद्धतीने करायला मागत नाही। आमचा या ठिकाणी एकच विनंती आहे की आम्ही बौद्ध समाजाचे संपूर्ण लोक या लेण्याच्या संदर्भामध्ये कार्यक्रमाच्या प्रसंगी आम्ही या ठिकाणी येत असतो आणि आमचा वारसा जतन करत असतो। गेली 8 वर्ष आम्ही सातत्याने या ठिकाणी विविध कार्यक्रम राबवून भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी असे संयुक्त कार्यक्रम राबवून या ठिकाणी आमचा हा बौद्धांचा वारसा आहे हा जतन करण्याच्या पाठीमागे आम्ही आहोत। परंतु शासनाकडे वेळोवेळी या रस्त्याच्या संदर्भामध्ये बाजू मांडत असताना देखील शासन कुठंतरी आमच्याकडे कानाडोळा करत आहे आणि कुठंतरी बौद्धांचा विकास हा थांबवण्याचा प्रयत्न करतो आहे। याच्यापुढे होता कामा नाही आणि म्हणून आम्हाला जर का याच्यापुढे हा जर रस्ता करून दिला नाही शासनाने तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आंदोलनाचा पवित्र घेऊन हा लेण्याचा जो प्रश्न आहे त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करू। एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रायगड दक्षिण चा अध्यक्ष म्हणून गेली 3 वर्ष काम करत आहे आणि भारतीय बौद्ध महासभा दक्षिण रायगडचा सरचिटणीस म्हणून मी 3 वर्ष काम केलेलं आहे।
वर्षवास मालिका ही आषाढ़ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये या दक्षिण रायगड जिल्ह्याच्या वतीने मोठ्या उत्सवामध्ये राबवली जाते आणि या वर्षवास मालिकेचा उद्घाटनाचा कार्यक्रम दरवर्षी आज आषाढ़ी पौर्णिमेला या कुडा मांदर बौद्ध लेणी या ठिकाणी मोठ्या उत्सवामध्ये केला जातो आणि ह्या कार्यक्रमासाठी कोल्हापूर महाड मानगाव तळा रोहा श्रीवर्धन आणि तळा तालुक्याचे सर्व सात तालुक्याचे आणि तळा तालुक्याचे सर्व पदाधिकारी त्याच्यामध्ये आमचे वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी मोठ्या उत्सवामध्ये सहभागी होऊन हा वर्षवासाचा कार्यक्रम आम्ही गेली अनेक वर्ष या कुडा मांदर लेणी या ठिकाणी साजरा करत आहोत। मात्र या ठिकाणी जे आमचे बौद्ध बांधव बौद्ध भगिनी आणि सर्व नागरिक या ठिकाणी येतात फार मोठी समस्या या ठिकाणी आहे आणि या समस्येकडे शासनाचं फार उदासीनतेने लक्ष आहे। या ठिकाणी रस्ता नाही, पाणी नाही, दुर्लक्ष आहे। या ठिकाणी जो हॉल आहे, जो सभामंडप आहे, या सभामंडपामध्ये सुद्धा फार मोठी दुरावस्था आहे। या ठिकाणचं जे पुरातन खातं आहे यांच्या जातक आठी आम्हाला नेहमी भेडसावत असतात। या ठिकाणी हे बौद्धकालीन स्तूप आहेत आणि हे बौद्धकालीन स्तूप या ठिकाणी दर महिन्याला पौर्णिमेला असो किंवा दर रविवारी असो या ठिकाणी मोठ्या उत्सवामध्ये बौद्ध बांधव आणि विविध प्रकारचे नागरिक जाती धर्माचे या ठिकाणी येत असतात। परंतु ह्या पुरातन खात्याच्या जाचक आटी आणि आटी मुलं त्यांना या लेणीमध्ये शिरता येत नाही, त्यांना नीट बघता येत नाही आणि अतिशय निराशाजनक वातावरण या ठिकाणी बौद्ध बांधवांचं आणि सर्व बहुजन समाजाच्या नागरिकांचं होतं। शासनाने याकडे लक्ष द्यावं आणि हे बौद्ध स्तूप म्हणून या ठिकाणी सुद्धा कुडा मांदर लेणी त्याचप्रमाणे महाडला सुद्धा मोठ्या बौद्धकाली लेण्या आहेत त्या सर्व पुरातन खात्याने दुरुस्त कराव्यात आणि येणाऱ्या पर्यटक असेल किंवा बौद्ध बांधव असेल यांच्यासाठी मोठ्या सुख सोयी उपलब्ध करून द्याव्यात असे आम्ही भारतीय बौद्ध महासभेचे आग्रहाची मागणी करत आहोत। जय भीम। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।